नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण पितृदोष घालविण्यासाठी पित्र करतो व त्याद्वारे आपल्या पित्रांची शांती होते असे मानतो. परंतु खरेच फक्त पित्र केल्याने पितृदोष दूर होतो का? मनुष्याचा मृत्यू झाला की त्याचे अंतिम संस्कार 10वा 13वा वर्षश्राद्ध असे आपण करतो आणि आता सर्व संपले असे आपल्याला वाटते. पण हे खरे आहे का? आपण सर्व गोष्टी विधीपूर्वक केल्या तरीही काही ना काही त्रास आपल्याला होतच राहतो. मग आपण ज्योतिषाकडे जाऊन त्याचे समाधान विचारतो. तर या समस्येच्या मुळाशी दुसऱ्याच काही अडचणी असतात, त्यांचा आपण विचारच केलेला नसतो. त्यात कुलदेवतेच्या दर्शनाला न जाणे, पित्रांचे श्राद्धविधी न करणे, एखादा नवस बोलणे पण तो पूर्ण न करणे, घरातील देवांची नित्यनियमाने देवपूजा न करणे, अशी अनेक कारणे त्यात आपल्याला दिसतात. कुंडली तपासणे म्हणजे नुसते ग्रह बदल किंवा दशा बदल पाहून भविष्य सांगणे नव्हे, तर लग्न न होणे किंवा संतती न होणे याला वरील कारणेही असू शकतात. पण काही ज्योतिषी फक्त वरवरचा विचार करून आपली दिशाभूल करून निर्णय देतात व ते खोटे ठरतात. यामुळे आपला ज्योतिषशास्त्र व अध्यात्मावरील विश्वास डळमळीत होतो. परंतु मूळ कारण काय आहे हे तपासून त्यावर उपाय करायला हवा. बऱ्याच जणांना श्राद्ध करणे, श्राद्धविधी, तर्पण यावर विश्वासच नसतो. परंतु गुरुचरित्राच्या 36व्या अध्यायात असा उल्लेख आहे की श्री दशरथ राजांचे श्राद्ध टाकले जात असताना भोजनाला जे ऋषीमुनी आले होते त्यांच्यामध्ये स्वतः दशरथ राजा येऊन भोजन करताना सीतामातेला दिसले होते. तसेच अहंकारी व गर्विष्ठ ब्राह्मणांनी एकनाथ महाराजांच्या घरी श्राद्धाच्या भोजनाला न येण्याचे सांगून श्राद्धावर बहिष्कार टाकल्याने एकनाथ महाराजांनी प्रत्यक्ष त्यांच्या पित्रांनाच भोजनासाठी आवाहन करून बोलविले होते. म्हणजेच जर श्रद्धा भावनेने आपण पित्र केले, श्राद्ध केले, तर आपले पित्र नक्कीच त्याचे ग्रहण करतात व तृप्त होतात. पितृतिथीला तसेच सर्वपित्री अमावस्येला आपल्या पित्रांना शास्त्रोक्त आवाहन करून भोजनाला बोलविले असता ते पितर श्राद्धाच्या ब्राह्मणांच्या माध्यमातून भोजन स्वीकारतात ही नुसती समजूत नाही, तर अनेकांना याचा अनुभव आला आहे. मनुष्याचा मृत्यू झाला की आपले घर सोडून परलोकी जाताना जीवात्म्याची ओढ घराकडे असते व अतृप्त वासना मनामध्ये तशाच असतात. म्हणून मृत्यूतिथीला आणि सर्वपित्री अमावस्येला त्यांचे आपल्या घरात आगमन होते. भाद्रपद महिन्यात तर प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत 15 दिवस त्यांना पृथ्वीवर येण्याची मुभा असते. पुत्र या शब्दाचा अर्थ आहे की पू नावाच्या नरकापासून आपल्या पूर्वजांना जो तारतो तो पुत्र. म्हणून श्राद्ध करताना पुत्राला गुरुजी सांगतात की तुमच्या वडिलांना जो पदार्थ आवडायचा तो पदार्थ श्राद्धात नक्कीच बनवा. यात त्यांच्या वासना पूर्ण करणे हाच हेतू असतो. सर्व पित्रे अमावस्येला तर सर्व पित्रांची यादीच करून घ्यावी व सर्वांची नावे घेऊन तर्पण करून पिंडदान करावे. यामुळे आपले सर्व पित्र संतुष्ट होतात व त्यांची संतुष्टता आपल्याला समाधान मिळवून देते. आपल्या सर्व अडचणी दूर होतात. म्हणून कुळाचार म्हणजेच कुलदैवतांची यथासांग पूजा, दर्शन तसेच पितृश्राद्ध यांचा कधीही कंटाळा करू नये. सर्व धर्मांमध्ये मृत्यूनंतरच्या जगाचे वर्णन केले आहे व गेलेल्या माणसाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची पद्धत आहे. अगदी तुमचा विश्वास नसला तरीही एक विधी म्हणून का होईना, पण वर्षातला एक दिवस तरी पित्रांची सेवा करावीच. त्या दिवशी आपल्या पित्रांचा फोटो बाहेर काढून स्वच्छ करून त्यांच्या कपाळी गंध लावावे व तुळशीचे पान लावावे. जमल्यास तुळशीचा हारही घालावा. एरवी मृत व्यक्तीचा फोटो भिंतीवर कायमचा लावून ठेवू नये. आपण एवढे प्रसंग सण उत्सव इतक्या आनंदाने व उत्साहाने साजरे करतो, त्यासाठी कितीतरी खर्च करतो, मग पित्रांसाठी वर्षातील एक दिवस का नाही? एवढे तर आपण करू शकतो. त्याशिवाय आपल्या कुलदैवताचे दर्शनही वर्षातून एकदा तरी करावेच. इतर ठिकाणी जाण्याचे टाळून एक दिवस तरी आपल्या कुलदैवतांसाठी काढावा. यामुळे तुमच्या कितीतरी समस्या व अडचणी दूर होतात. फक्त शांती करून व कालसर्प करून काहीही होत नाही. हे वरवरचे उपाय झाले, हे फक्त तात्पुरते परिणाम देतात, पण समस्येचे मूळच नाहीसे करायचे असल्यास पित्रांसाठी व कुलदैवतांसाठी जास्त नाही पण वर्षातून एक एक दिवस तरी नक्कीच काढता येईल.
नुसती कुंडली दाखवून काहीही होणार नाही, खरा दोष तर हा आहे. आणि जर आपण खूप दिवस पितरांकडे लक्षच दिले नाही, त्यांचे श्राद्ध केले नाही, त्यांची सेवा केली नाही, तर लग्न न होणे, घरात संतती न होणे, वंशाचा नाश होणे अशा समस्या निर्माण होतात. व आपण नंतर त्यावर उपायही करायचा प्रयत्न केला तरीही आपले पित्र आपल्यावर नाराज असल्याने तो कोणताही उपाय ते करू देत नाहीत, त्यातही अडथळे निर्माण करतात. म्हणून आपल्या पित्रांना नाराज न करता आधीपासूनच त्यांना प्रसन्न व तृप्त ठेवले तर आपल्यालाही काही अडचण येणार नाही व पित्रही शांत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.